ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आहे आषाढी एकादशी। मित्रांनो, या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते। एकादशी व्रत हे श्री विष्णूंचं अत्यंत प्रिय असं व्रत आहे। सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। मित्रांनो, जी व्यक्ती हे एकादशीचं व्रत करते त्या व्यक्तीला मृत्यूपश्चात मोक्ष प्राप्ती होते। श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचीही कृपा त्या व्यक्तीवर होते। परंतु काही अडचणींमुळे, काही कारणांमुळे जर तुम्हाला एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर कमीत कमी आषाढी एकादशीचं व्रत अवश्य करा। मित्रांनो, यामुळे वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी। श्री विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुले, पिवळ्या रंगाची मिठाई आणि तुळशीपत्र श्री विष्णूंना अर्पण करावं। त्यासोबतच तुळशी मातेचीही आजच्या दिवशी पूजा करावी। मित्रांनो, जोपर्यंत एकादशी व्रतामध्ये आपण तुळशीपत्राचा वापर श्री विष्णूंच्या पूजेत करत नाही, तुळशी मातेची पूजा करत नाही, तोपर्यंत श्री विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते। त्यामुळे श्री विष्णूंच्या पूजेत आणि श्री विष्णूंना आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये तुळशीपत्राचा वापर अवश्य करा। आणि त्याचबरोबर तुम्ही श्री हरी विष्णूंची पूजा करताय तर त्यांचं विष्णू सहस्त्रनाम पठण देखील अवश्य करा। मित्रांनो, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे ज्यामध्ये श्री विष्णूंची सहस्त्रनामे आहेत, या सहस्त्रनामाचं पठण आपण अवश्य केलं पाहिजे। यामुळे श्री विष्णूंची कृपा आपल्यावर बरसते। परंतु मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांना हे विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य होत नाही। तर मित्रांनो, अशा वेळी कमीत कमी एका मंत्राचा जप आपण अवश्य करा। मित्रांनो, या मंत्राचा महिमा इतका आहे की विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यावर आपल्याला जे फळ मिळतं तेवढंच फळ या एका मंत्राच्या जपाने आपल्याला मिळतं। त्यामुळे तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी या मंत्राचा जप तरी अवश्य करा। मित्रांनो, मंत्र नीट ऐका। आम्ही स्क्रीनवर सुद्धा हा मंत्र देत आहोत। मंत्र आहे, नमोस्तवन अनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षी शिरोरू बाहवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः। मंत्र पुन्हा एकदा ऐका, नमोस्तवन अनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षी शिरोरू बाहवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युग धारिणे नमः। तर मित्रांनो, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जप करायचा आहे, किंवा कमीत कमी 11 वेळा तरी या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा। आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही हा मंत्र जप करू शकता। मित्रांनो, दिवसभरात कधीही तुम्ही हा मंत्र जप करू शकता। यामुळे श्री विष्णूंची कृपा आपल्यावर नक्की बरसेल। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।